नमस्ते मुलांनो, या व्हिडिओत आपण जल हेच जीवन किंवा पाणी हेच जीवन या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. पाणी हेच जीवन असे म्हटले जाते कारण पाणी ही आपली मूलभूत गरज आहे आणि पाणी हा मनुष्याला, प्राण्यांना, पक्ष्यांना तसेच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांना जगण्यासाठी आवश्यक घटक आहे. पृथ्वी तलावर जरी 71% पाणी असले तरी त्यातील पिण्याच्या पाण्याचे प्रमाण हे फक्त 3% एवढेच आहे. पाण्याचे साठे हे मर्यादित आहेत, त्यामुळे हे पाणी काटकसरीने व व्यवस्थित पद्धतीने वापरणे गरजेचे आहे. पाणी हे केवळ आपली तहानच भागवत नाही तर शेतीमध्येही पाण्याची महत्त्वाची भूमिका असते. आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारी फळे, भाज्या तसेच धान्य पिकवण्यासाठी पाण्याची गरज असते. शेतीसाठी पाणी नसेल तर शेतकरी त्यातील काहीही पिकवू शकणार नाही. औद्योगिक क्षेत्रातही विविध घटक तयार करताना पाण्याची खूप आवश्यकता असते. अलीकडे वृक्षांची संख्या कमी होत आहे. मोठ्या प्रमाणात जंगलतोड केल्यामुळेच ही संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे पाऊस अनियमितपणे पडत आहे. पाऊस कमी पडल्यामुळे व पाण्याचे व्यवस्थित नियोजन न केल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. पाण्याचे मर्यादित साठे, त्यात वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, कमी पाऊस, तापमान वाढ, जल प्रदूषण यामुळे पाण्याची खूप टंचाई आपल्याला जाणवत आहे. मनुष्याच्या शरीराला स्वच्छ पाणी मिळणे खूप महत्त्वाचे आहे. जल प्रदूषण झाल्यामुळे मनुष्याच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्याचबरोबर जलचर प्राण्यांचे जीवनही धोक्यात येते. प्रदूषित पाणी पिल्यामुळे अनेक पशुपक्षी यांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे. आपण जर हे जल प्रदूषण रोखले तर त्यांचा खूप मोठा फायदा सर्व सजीवांना होईल. म्हणूनच आपण पाण्याचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे. पाणी प्रदूषण होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केले पाहिजे. लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. पाणी अडवा, पाणी जिरवा अशा मोहिमा राबवल्या पाहिजेत कारण जल हेच जीवन आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.